अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त काषाय वस्त्रं कर्दण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। नारायण स्वामींचा उत्सव चालला आहे, एक काही क्षण, एक 2 मिनिट त्यांच्या नावाचा जय जयकार करूया आणि आजच्या विषयाकडे वळूया। श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् जय जय नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् जय जय नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् जय जय नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् जय जय नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायिन् श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायिन् श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् जय जय नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायिन् नारायण स्वामी महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेज वरती आत्ता उपस्थित असलेल्या आणि यूट्यूब वरती या व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, सद्भक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार। आजच्या दिवशीची चिंतनाची भूमिका पाहत असताना आपण मुमुक्षू यावरती गेल्या 2-3 दिवसापासून, 4 दिवसापासून विशेषत्वाने चर्चा पाहतोय। साधक, उपासक, भक्त याच्या अलीकडचे 2 टप्पे, बद्धाची लक्षणं पाहून झाली आणि मुमुक्षुत्वाची लक्षणं पाहत असताना पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी आणि विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू असा विषय पाहिला। कालच्या दिवशी व्याख्या सांगताना शेवटी आपल्याला सांगितलं होतं की मृत्यू मला केव्हा ना केव्हा तरी येणार आहे, मी काही अमरत्वाचा झेंडा घेऊन आलेलो नाही। म्हणून आपल्या मृत्यूबद्दल जो सजग आहे, मला केव्हा ना केव्हा तरी मरायचं आहे पण कसं तरी मरायचं नाही आहे। म्हणून मग सत्संगती करून जो आत्मोद्धाराची इच्छा करतो, म्हणून काल एक वाक्य सांगितलं होतं की देहाभिमान, कुळाभिमान, नानाभिमान, द्रव्याभिमान, नानाभिमान सांडुनी संत चरणी अनन्य या नाव मुमुक्षू। अहंता सांडून दूरी, आपणास निंदी नानापरी, मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्षू। जो मोक्षाची अपेक्षा करतो त्याला मुमुक्षू असं म्हणा। एक व्याख्या अशी आली आहे संस्कृतमध्ये, सुभाषितकार असं म्हणतात की भवपाश निबद्धस्य मम मोक्ष कथम भवेत, इत्याकुलम मनोयस्य सदीनः कथ्यते बुधैहि। काय सुंदर श्लोक आहे पहा। भव पाश निबद्धस्य, भू भव जन्माला येणे, मरणे, मरणे पुन्हा जन्माला येणे, जन्माला येणे, मरणे पुन्हा जन्माला येणे, या भूभव म्हणजे दोरी पकडली, त्या दोरीचं एक टोक जन्म आहे आणि त्याचं दुसरं टोक मृत्यू आहे, त्याला भवपाश असं म्हणूया। आणि या भवपाशाने आपण असे जीव करकचून बांधलेला आहे। उंटाचा जन्म झाला,
त्या जन्मात मेल्यानंतर पुढचा काहीतरी डुकराचा जन्म मिळाला, डुकरानंतर गाढव झालो, गाढवानंतर कोल्हा झालो, कोल्ह्यानंतर आणि कोणी मांजर झालो, कुत्रा झालो, बैल झालो, गाय झालो, झुरळ झालो, डास झालो, ढेकूण झालो, नाना पद्धतीचे जन्म आपण घेतले. जन्म घेतले याचाच अर्थ असा की आपण मेलो सुद्धा, मेलो म्हणून पुन्हा जन्माला आलो सुद्धा. याला जन्म आणि मरण असं म्हटलेलं आहे. जन्म मरण म्हणजे भव. या दोरीचं एक टोक जन्म आहे आणि या दोरीचं दुसरं टोक हे मृत्यू आहे. आणि या जन्म आणि मृत्यूची दोन टोकं असलेल्या दोरीनी भवपाश निबद्धस्य, त्या भवपाशानं जीव जीवात्मा कर्कचवून असा घट्ट बांधून ठेवलेला आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडलो वगैरे असे जे शब्द आपण ऐकतो त्याचा अर्थ हा आहे की ज्या अर्थी जन्म झाला त्या अर्थी मृत्यू निश्चित आणि ज्या अर्थी मृत्यू झाला त्या अर्थी जन्म होणार हे निश्चित. प्रमाण श्रीमद भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, जातस्य ही ध्रुवौ मृत्युर ध्रुवन जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्येर्थे नत्वं शोचतु अर्हसि. जो जात झाला, जात म्हणजे जन्माला आला, जातस्य ही ध्रुवौ म्हणजे नक्कीपणाने मृत्यू, त्याला जन्माला आला म्हणजे तो मरणारच. गोपालकृष्ण सांगतायत अर्जुनाला, जातस्य ही ध्रुवौ मृत्यू, जो जन्माला आला तो मेलाच पाहिजे, आणि ध्रुवन जन्म मृतस्य च, जो मेला तो पुन्हा जन्माला आलाच पाहिजे. आणि जो जन्माला आला तो मेला पाहिजे, मेला तो पुन्हा जन्माला आला पाहिजे, हे असं अखंड अविरत चालू आहे. 84 लाख वेळा जीव जन्माला येतो, मरतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो, जन्माला येतो, मरतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो. आणि कुठेतरी तो बांधला गेला त्या दोरीनी घट्ट. भू भव भव जन्म मरण या दोरीच्या दोन टोकांनी तो घट्ट असा लपेटला गेला, कर्कचून त्याला बांधून ठेवलाय. भव पाश निबद्धस्य, बंधन करून ठेवलाय त्याला, बद्ध झालाय तो. काय सुंदर सुंदर वर्णन आहेत पहा श्लोकातली. ज्ञानेश्वर महाराज याच श्लोकावरती टीका करताना, टीका करताना, निरूपण करताना असं म्हणतात की जो जे उपजे ते नासे, जे उपजे म्हणजे जन्माला येतं ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या ओळीवरती आता निराळ निरूपण करायला नको, आपल्याला अर्थ लक्षात आला असेल. जे उपजलं ते नासतं, नासतं ते पुन्हा जन्माला येतं. जातस्य ही ध्रुवौ मृत्यु ध्रुवन जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वं शोचतु अर्हसि. तू शोक करत बसून आपल्या आयुष्यातला वेळ घालू नको. जो जन्माला आला तो त्याची त्याची वेळ झाली की मरतो, मेला की तो पुन्हा जन्माला येतो. म्हणून मी काही कोणी अमरत्वाचा झेंडा घेऊन आलेलो नाही. कित्येक झाले गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती, म्हणू म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्षू. म्हणून तो मृत्यूबद्दल सजग असतो. आज ना उद्या मला मरायचं आहे, मी सृष्टी तत्वावरती आलो, ज्या अर्थी जन्माला आलो त्या अर्थी मी मरणार आहे. समर्थ म्हणाले की मरणाचे स्मरण असावे. अगदी खरं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, शंकराचार्य म्हणाले. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. आणि या भवपाशानी जीव बद्ध आहे. दत्त महाराज काय करतात, श्रीपाद श्री वल्लभ महाराज काय करतात, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज काय करतात, तर हे जे भवबंधन आहे, जन्म मरणाचं जे बंधन आहे जीवाच्या मागे लागलेलं, ते सोडवण्याचं काम करतात. आपण दत्त महाराजांची आरती म्हणताना म्हणतो ना, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्माला आलो मर मेलो, मेलो जन्माला आलो, ते कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. तो खेळ कुठेतरी आता थांबला पाहिजे. कारण एक जन्म झाला की दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा, तिसऱ्यातनं चौथा, हे अखंड अखंड असंच चालू राहिलंय. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग हे थांबवायचं कसं, कसं थांबवायचं? हे फक्त गुरुकृपेने होऊ शकतं. आणि ती तळमळ, मला मोकळं व्हायचंय असं ज्या जीवाला निर्माण होते तोच त्या बंधनातून मोकळा होऊ शकतो. मी नेहमी प्रवचनात कीर्तनामध्ये एक दृष्टांत देतो. आता तर हे आपल्याला सरकारनं आपल्या हितासाठी म्हणून लॉकडाऊन असं आपल्याला आहे, पण एक सर्वसामान्य मानवी स्वभाव असा आहे की त्याला बंधन आवडत नाही. मी मागे एकदा 4-5 एपिसोडपूर्वी एकदा बोललो होतो,
की आपल्याला ठरवून कोणी जर आपल्याला बाइंडिंग एखादी गोष्ट ही अशीच कर, हे झालं की असं कर, ते झालं की तसं कर असं म्हटलेलं आपल्याला आवडत नाही. आपल्याला स्वैर थोडंसं आपल्या आपल्या स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे असतं, ज्याला आजच्या भाषेत स्पेस वगैरे असं काही म्हणतात. प्रत्येकाला स्वतःची अशी एक स्पेस हवी असते, आपलं आपलं काहीतरी एक करायची बुद्धी पाहिजे असते, त्या पद्धतीनं वागायला आवडतं, कोणी सांगतंय तसं वागायला आवडत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं आहे म्हणजे आपल्याला बंधन आवडत नाही. पण आपण जर एक जर प्रकार पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की एखादा जर चुकून आत अडकला, लॅच लागलं, कडी लागली आणि तो आत आहे, वास्तविक त्याला माहिती आहे की अजून अर्ध्या पाऊण तासांनी, एक तासाभरांनी, दोन तासांनी आपल्या घरातले बाहेर गेलेले, बाजारात गेलेले येणार आहेत. व्यवहारातला दृष्टांत सांगतोय. पण तेवढ्या 2 तासात तो चलविचल होतो, मग तो शेजारच्यांना फोन करतो किंवा आणखीन कोणाकडे तरी, अगदी त्या बिल्डिंगमध्ये दुसरे कोणीतरी ओळखीचे असतात, त्यांच्याकडे डुप्लिकेट एखादी दुसरी चावी देऊन ठेवतात. शहरात अशी पद्धत असते की बाजूबाजूला शेजारचे अगदी जे ओळखीचे असतात त्यांच्याकडे दुसरी चावी दिलेली असते. आणि तो चुकून सांगतो की फोन नंबर असतात, फोन करून सांगतो अहो असं असं झालं आहे, ते चुकून लॅच लागलं गेलं आणि कुलूप लागलं आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही. वास्तविक याला कुठेही बाहेर जायचं नसतं, पण मी अडकलोय या एका जाणीवेनी तो अस्वस्थ होतो आणि नाना पद्धतीचे उपाय योजतो आणि कसं तरी करून ते लॅच उघडून घेतो. भले ते 2 तासांनी आपल्या घरातले नंतर आले तरी त्याला चालत असतं, पण मी बांधलं गेलोय ही संकल्पना त्याला आवडत नसते. जर व्यवहारातल्या दोन तासासाठी जर आपण एवढे बद्ध असू, बद्ध झाल्यानंतर मोकळे होण्यासाठी तडफड करत असू, तळमळ करत असू, तर जन्म मरण रूपी बद्धतेमध्ये आपण अडकलो, आपल्याला बांधलं गेलंय आणि त्यातून मोकळं होण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही आहे. जे प्रयत्न करत नाहीत त्यांना बद्ध जीव असं म्हटलंय, आणि जे तळमळून प्रयत्न करतात या पद्धतीने, ही पश्चात्तापदग्ध स्थिती झाल्यानंतर जेव्हा संत सत्पुरुषांना शरण जातात आणि जेव्हा द्रव्याभिमान, कुळाभिमान, देहाभिमान, नाना वेगवेगळे अभिमान गळून पडतात, ती पुटं सगळी खाली पडतात आणि मग संतांच्या चरणी अनन्य होतो आणि मग म्हणतो मला आता मोक्षाचा मार्ग सांगा. काय सुंदर सुभाषित आलं, भवपाश निबद्धस्य मम मोक्ष कथम भवेत, माझा मोक्ष कसा होईल. हे सुभाषित आत्ता का घेतलं आजच्या दिवशी, याचं कारण अहंता सांडून दुरी आपणास निंदी नाना परी मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्षू. मोक्षाची अपेक्षा करतो तो मुमुक्षू जीव आहे. इथे सुद्धा सुभाषितात काय वर्णन केलं, मम मोक्ष हा कथम भवेत, माझा मोक्ष कसा होईल. इत्या कुलम मनो यस्य सदीनहा कथ्यते बुधैहि, यासाठी जो व्याकुळ असतो, तळमळतो, तडफडतो, तगमग त्याच्या चित्तात असते, त्याला मुमुक्षू असं म्हणा. मग आता एक प्रकार असा आहे की विरक्त झाला संसारी तो एक मुमुक्षू, असं जे म्हटलंय, विरक्त झाला संसारी या नाम मुमुक्षू. मग विरक्त झाल्यानंतर त्या विरक्त जीवानी काय करायचं, याच्यावरती आजचा विचार सांगतो. विरक्त जीवानी काय करायचं, विरक्ते करावी पुरश्चरणे. गायत्री सारखं पुरश्चरण असेल, आपल्या गुरु महाराजांनी दिलेला एखादा मंत्र असेल त्याचं पुरश्चरण असेल, आपल्या सद्गुरूंनी दिलेला एखादा नामजप असेल त्याचं अनुष्ठान असेल, आपल्या गुरु परंपरेतनं आलेलं काही जपजाप्य असेल किंवा श्रीराम जयराम जय जयराम. अहो आयुष्यातला बराचसा काळ गेला, काही गोंदलेकर महाराजांच्या परंपरेतले, समर्थ संप्रदायातल्या उपासनेतले असतील, श्रीराम जयराम जय जयराम 13 अक्षरी मंत्र आहे. समर्थांनी तर हयातीत असताना सांगून ठेवलं आहे त्यांच्या की जो 13 कोटी रामनामाचा जप करेल माझा रामप्रभू त्याला सगुण साक्षात्कार पूर्णतः संपूर्ण सगुणातलं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. मग या जन्मात जिथे कुठे हे कळलं की मला मोकळं होण्यासाठी हा माझा मोक्षाचा मार्ग आहे, नामस्मरण निज नाव नौकी बसवुनी दे मार्ग सुखकर मुक्तीचा, देवांचं नामस्मरण हीच जणू नौका आहे आणि त्या नौकेत बसून आपल्याला पलीकडे या भवसागरातून पलीकडे जायचं आहे, जन्म मरणाच्या या सागरातून पलीकडे जायचं आहे. देवाचं नामस्मरण रूपी नौकेत बसून पलीकडे जायचं आहे. निज नाम नौकी बसवुनी दे मार्ग सुख कर मुक्तीचा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा. मग त्या नामरूपी नौकेत जर बसून जायचं असेल तर त्या विरक्त झालेल्या जीवानी, मुमुक्षू जीवानी मोक्षाची कांक्षा करी. जो मोक्षाची कांक्षा इच्छा करतो त्यानं काय करावं, विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते करावी तीर्थाटने, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय.
काय सुंदर उपदेश करून ठेवला आहे. निरनिराळी पुरस्शरण करावी, अनुष्ठान करावं, व्रतवैकल्य करावं, वेगवेगळ्या तीर्थयात्रा कराव्यात. अहो, कित्येक लोक स्वित्झर्लंड, आणखीन कुठले कुठले देश, आणखीन जगाच्या पाठीवरचे, खरंच जग हे सगळ्या वेगवेगळ्या अशा स्थलांनी सुशोभित असे ही वसुंधरा ही अशी अशी नटलेली आहे. नानाविध रत्नांनी नटलेली ही वसुंधरा आहे, निश्चितच आहे. पण लोकांना वेगवेगळे देश फिरून तिथलं उंच उंच अशा बिल्डिंग, तिथलं अद्ययावत जीवनमान, राहणीमान पाहिल्यानंतर एक क्रेज म्हणतात ती असते, परदेशात जाऊन आला, अमुक पाहून आला, तिथले अद्ययावत जीवन जगून आला, तिथलं ते अमकं पाहिलं, तिकडचा तो झरा पाहिला, तिकडचं ते अमकं पाहिलं, तिकडचं ते हे पाहिलं, ते पाहिलं, वेगवेगळ्या देशदेशातलं जे जे वैशिष्ट्य ते पाहिलं, हे म्युझियम पाहिलं, ते पाहिलं. पण भारतात जन्माला आलेल्या जीवानी जर खरंच 5 मिनटं जरी हा विचार केला की आपण परमपुण्याईनी, परमेश्वराच्या कृपेने देवभूमीत म्हणजे भरतखंडात जन्माला आलो, उत्तमे भारते जन्म, आपला भारतात जन्म झाला, हे केवढं अहोभाग्य आपलं. त्यात आपल्याला माणूस म्हणून जन्माला मिळाला, आधी भाग्य मोठं, त्यात आपल्याला भरतखंडात जन्म मिळाला, ते त्यापेक्षा आणखीन मोठं आपलं भाग्य. भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारही तटांना देवस्थानं आहेत, त्यांना चार धाम असं म्हटलेलं आहे. आपण जर पूर्वेला गेलो तर जगन्नाथपुरी आहे, पश्चिमेला गेलो तर भगवान श्रीकृष्णांनी वसवलेली द्वारकानगरी आहे, आपण जर उत्तरेला गेलो तर भगवान बद्रीनाथ विराजमान आहेत, आणि आपण जर दक्षिणेला जर गेलो, खालच्या बाजूला जर गेलो, तर आपल्याला श्री रामेश्वर हे मोठं तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे भारताच्या चारही प्रांत, चारही सीमा या चार धाम या पद्धतीचं आहेत. आपण जर केवळ हिमालयात गेलो तर हिमालयामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ हे चार धाम सांगून ठेवलेले आहेत. मग किती तीर्थयात्रा करू शकतो आपण? जे गुरुचरित्र नित्य वाचणारे त्यांच्या लक्षात येईल हा मुद्दा. भगवान श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणारविंदी सगळे शिष्य जमलेत, आणि आता लोकसंग्रह तर खूप केला, पण आता लोकांपासून वेगळं पण पाहावं, डिटॅच व्हावं, लोकांना शिष्यांना बाजूला करावं आणि आपण आपलं एकांतात राहावं. या न्यायाने भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी सगळ्या शिष्यांना तीर्थयात्रांना पाठवलं असं वर्णन आहे. तेव्हा एका शिष्यानं प्रश्न विचारलाय नृसिंह सरस्वतींना धाडस करून, महाराज श्रीगुरूंच्या चरणारविंदीत जर सगळे तीर्थक्षेत्र आहेत, तुमच्या चरणारविंदी जर सगळी तीर्थक्षेत्र आहेत, तर आम्ही उगाच तीर्थक्षेत्राला जाऊ कशाला? प्रार्थना ज्या वेळेला केली तेव्हा श्रीपाद श्री दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामींनी दिलेलं उत्तर फार श्रेष्ठतम आहे. नृसिंह सरस्वती स्वामी म्हणाले, श्रीगुरूंच्या चरणारविंदी, म्हणजे तुमची अशी भावना असेल की माझ्या चरणारविंदी सगळी तीर्थ आहेत तर कशाला तीर्थयात्रा करायच्या, बरोबर आहे, गुरूंच्या चरणारविंदी सगळी तीर्थ आहेत, जवळी असता निधान का हिंडावे रानोरान, अगदी बरोबर आहे. पण मी जो इथे आत्ता आहे, माझ्या सहवासात जो तुम्हाला आनंद मिळतोय, तो मी वेगवेगळ्या ठिकाणी राम, कृष्ण, देवी, मारुती या सर्व रूपांनी कसा विविधतेने नटलोय हे पाहण्यासाठी यात्राच केल्या पाहिजेत. त्या यात्रांच्या ठिकाणी, त्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ज्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे. जी जी तीर्थ आहेत त्या तीर्थांमध्ये स्नान केलं पाहिजे. तीर्थ वेगळी, ती पुल्लिंगी आहेत, नद्या त्या स्त्रीलिंगी आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल फरक मला काय म्हणायचं आहे. तीर्थ पुष्कर हे तीर्थ आहे, आणि गंगा, यमुना, बाकी सगळ्या नर्मदा या सगळ्या नद्या आहेत. म्हणजे नद्यांमध्ये स्नानं करा. ते जो आचार विचार नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना सांगितलं आणि सांगितलं की तुम्ही प्रत्येक तीर्थाटन करा, त्या त्या तीर्थावर गेल्यावर काय काय पुरस्शरण करा, जो विरक्त झाला त्यांनी काय करायचं आहे, त्यातनं आलेला हा विषय म्हणून सांगतोय. विरक्ते करावी पुरस्शरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नानास्थाने परमरमणीय. एकदा चित्तात विरक्त भाव निर्माण झाल्यानंतर, विरक्ती निर्माण झाल्यानंतर अनेक तीर्थाटनं करावी. आपल्या मनातली इष्टदेवता सर्व ठिकाणी कशी व्याप्त आहे, आपण दत्त महाराजांना मानतो, कबूल, पण तेच दत्त महाराज बद्रिकाश्रमात कसे आहेत, तिथे नारायण रूपाने कसे नटलेले आहेत, तेच दत्त महाराज रामेश्वरला शंकर या रूपानं कसे नटले, तेच दत्त महाराज जगन्नाथपुरीला जगन्नाथ रूपानं कसे आहेत, तेच दत्तप्रभू द्वारकाधीश म्हणून बासरी हातात घेऊन कसे उभे आहेत, हे जेव्हा आपण जाऊन पाहू तेव्हा आपल्याला आपला देव अन्य अन्य तीर्थक्षेत्रात कसा विविधतेने नटला आहे ते पाहायचं समाधान मिळतं. इथे गीतेचं प्रमाण मला द्यायला आवडेल. हो, सॉंगचा आवाज येतोय म्हणजे आपल्याकडे
आपण कुणाला बंधन करू शकत नाही. चाळीमध्ये कोणीतरी रेडिओ मोठ्याने लावला आहे त्यामुळे मी काहीच करू शकत नाही त्याविषयी. त्यामुळे कोणाला थांबा असं मी म्हणू शकत नाही. मध्ये आधी कुत्री ओरडतात बॅकग्राऊंडला, मध्ये आधी आज कोणीतरी रेडिओच लावायची हुक्की आल्या त्यांनी रेडिओ लावला, त्यामुळे मी काय करू शकत नाही त्याविषयी. असो, आपण इथे गीता प्रमाण आहे, गीतेचं एक प्रमाण मी आपल्याला सांगत होतो. मुद्दा हा चालला होता की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात की वेगवेगळ्या ठिकाणी जरी आपण गेलो तरी योमाम पश्यती सर्वत्र सर्वंचमयी पश्यती वासुदेव सर्वमिती. म्हणजे विटेवरती पंढरीनाथ उभा आहे त्याच्यामध्ये सगळं जग आहे असं पहा, आणि तोच पंढरीनाथ सगळ्या जगात कसा नटला आहे ते पण पहा. म्हणजे पांडुरंगात सगळं जग पहा आणि पांडुरंग सगळ्या जगात पहा. योमाम पश्यती सर्वत्र भगवान सांगतात अर्जुनाला, जो माझ्यात सगळं जग बघतो आणि सर्वंचमयी पश्यती दिसणाऱ्या दृश्यमान दिसणाऱ्या सगळ्या सृष्टीतत्वातल्या सगळ्या जीवमात्रांना सगळ्या प्राणीमात्रांमध्ये जो मला पाहतो, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंचमयी पश्यती आणि वासुदेव सर्वमिती. सर्वत्र परमेश्वराच्या शिवाय आत बाहेर वर खाली सर्वत्र देवाशिवाय कोणी नाही ही या ज्ञानदृष्टीनं जो पाहतो, अशी दृष्टी साधकाची उपासकाची असली पाहिजे. म्हणून या अनुषंगाने बोलायचं झालं तर विरक्ते करावी पुरशरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय. हा मुद्दा फार महत्त्वाचा आपल्यापुढे ठेवतो आजच्या दिवशी. नाना स्थाने रमणीय परमरमणीय म्हणजे नवीन मंदिरं बांधून त्या मंदिरांची व्यवस्था आणि त्या देवांची उपेक्षा करण्यापेक्षा जी स्थानं चांगली आहेत, काही चांगल्या धर्मशाळा असतील, काही चांगले बाग बगीचे असतील पण ते उद्ध्वस्त झाले असतील, काही कारणाने तिकडे कोणी दखल दिली नसेल, तर जो विरागी पुरुष आहे जो विरक्त आहे त्याने एकत्र यावं आणि ते चांगल्या लोकांसाठी उपयोगी कसं होईल, काही पाणपोई असेल, काही उत्तम अशी आश्रयस्थानं असतील, काही निवासस्थानं असतील, काही धर्मशाळा असतील, काही उत्तम देवस्थानं असतील, त्यातल्या आपल्या रुपयातला रुपया काढून ते उपक्रम तिथले चांगले चालू कसे राहतील. म्हणून नेहमी आपण एक लक्षात ठेवूया, नवीन कोणी मंदिर बांधत असेल तर चांगलंच आहे, ठीक आहे, पण जी मुळात मंदिरं आहेत, प्रासादिक मंदिरं आहेत, चालत आलेली तीर्थक्षेत्र आहेत, देवस्थानं आहेत, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. इथे शब्द वापरलाय म्हणून मी त्याचा खुलासा करतोय, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय. म्हणजे जर त्यात काही दोष असतील तर ते किती वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा ते कसं चांगलं आपल्याला करता येईल, आपल्या परीने ते कसं सुधारता येईल आपल्याला सगळ्यांच्या मदतीने, असा विचार विरक्ताने करावा. विरक्ते एकदेशी नसावे, जो विरागी झाला तो एका ठिकाणी असता कामा नये. विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्ते चतुर असावा सर्व प्रकारे. एक बुद्धिचातुर्य त्या साधकाच्या ठिकाणी असलं पाहिजे. हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंडज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे. जे देही ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी असं ज्ञान साधकाच्या ठिकाणी आलं पाहिजे. काय काय केलं पाहिजे, ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधिविधाने नाना मंत्रा नाना मतांचे देखणे पाहून सांडावे. योगमार्ग कसा आहे, ध्यानमार्ग कसा आहे, कर्ममार्ग कसा आहे, सगळ्या मार्गांचं अभ्यास साधकाने उपासकाने भगवतभक्तानं करावा. लक्ष मुद्रा आसने, आसनं वेगवेगळ्या पद्धतीची योगासनं करून पाहावीत, वेगवेगळ्या मुद्रा सांगितल्यात त्या मुद्रांचा अभ्यास करावा, योगमार्गाचा अभ्यास करावा, मंत्र जाणून घ्यावेत, वेगवेगळी तंत्र उपासना करावी. विरक्ते असावे जगमित्र, काय सुंदर भावना सांगितली आहे. जो साधक आहे हा जगत सुहृद असला पाहिजे, त्याचा कधी कुणावर राग असता कामा नये, तो जगमित्र झाला पाहिजे, तर साधना उपासना भक्ती उत्तम रीतीनं करता येते. म्हणून विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, आपलं एक स्वतंत्र मत घेऊन तो जगणारा असला पाहिजे. कोणाचा ताटाखालचं मांजर असता कामा नये, कोणाचा अधीन असता कामा नये. विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी. त्याच्या वागण्याने लोक अशी काय नेमकं, हा असा खरा का असा खरा, हा वागतोय हे असं याचं खरं स्वरूप का असं याचं स्वरूप, अरे हा गुण तर याच्यातला आपल्याला माहीतच नव्हता, हा गुण तर याच्यातला आपल्याला माहीतच नव्हता, हे वैशिष्ट्य याच्या ठिकाणचं आपल्याला माहीतच नव्हतं, असं जगाला त्याच्याविषयी विरक्ते असावे विचित्र बहुगुणी. लोकांना अचंबित मध्ये आधी झाली पाहिजेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गुणांनी युक्त तो साधक असला पाहिजे. विरक्ते, आता फार महत्त्वाचं वाक्य सांगतो,
विरक्ते परमार्थ उजळावा. काय सुंदर शब्द आहे. जो विरक्त झाला त्याने आपली साधना, आपण नेमके आत्ता कुठल्या पायरीवर उभे आहोत, परमार्थ करतोय आपण पण आपण नेमके कुठल्या पायरीवरती उभे आहोत हे पडताळून बघावं, सिंहावलोकन करावं की मी नेमका किती पाण्यात आहे. मराठीत त्याला म्हणतात ना किती कोण किती पाण्यात आहे आपल्याला माहिती आहे. तसं आपण म्हणतो सगळे उपासक आहोत साधक आहोत पण आपण नेमके किती खोल आहोत, किती पाण्यात आहोत, 2 फूट आहोत, 4 फूट आहोत, 10 फूट आहोत, 20 फूट आहोत, किती फूट पाण्यात आहोत आपण. आपण आपली आपली खोली ओळखावी. विरक्ते परमार्थ उजळावा. उजळावा म्हणजे तो ती जी मना मनःपटलावरती अनेक जन्माची जी जळमट बसली आहेत ना, जी घाण बसली आहे ना, ती घाण स्वच्छ करावी, ती जळमट काढून टाकावीत आणि परमार्थ उजळावा. एखादं भांडं घाण झाल्यानंतर, काळपट झाल्यानंतर, काळकुट्ट झाल्यानंतर त्याला माता भगिनी स्वच्छ असं ते पितांबरी म्हणा, अन्य काही द्रव्य म्हणा, ते लावून, लिंबू म्हणा हे ते घेऊन ती पूजेची उपकरणं कशी लख करतात, तांब्याची पितळ्याची स्वच्छ करतात, उजळून काढतात, तसं विरक्ते परमार्थ उजळावा. विरक्ते विचार शोधावा. विचार शोधावा म्हणजे त्याने आत्मानात्म विवेक करावा की नेमकं मी करत असलेल्या कर्मातनं मला परमेश्वरापाशी कसं जाता येईल, त्याबाबतचा जो विचार आहे तो विचार सतत शोधावा. प्रत्येक कृतीतून तो विचार शोधावा. विरक्ते परमार्थ उजळावा. विरक्ते विचार शोधावा. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण. विरक्ते सन्निध ठेवावा. दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या सांगतात. आपल्या सतत विरक्त झाल्यानंतर साधकांनी, भगवत भक्तांनी, उपासकांनी, दत्त उपासकांनी, देवाच्या भक्तांनी काय करावं, तर सन्मार्ग आणि सत्वगुण सतत सन्निध ठेवावा. काय शब्द वापरला? विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण. दोन गोष्टी सांगितल्या, सन्मार्ग सत्वगुण. सत्वगुण कधीही आपला जाणार नाही, तो सतत आपल्याबरोबर ठेवावा. आणि सन्मार्गापासून मी कधी च्युत होणार नाही, मी कधी वेगळा होणार नाही, मी कधी तो मार्ग सोडणार नाही. सन्मार्ग अशी खुणगाट पक्की मनात बांधावी. आणि मग काय करावं साधकाने? कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सकळ जाणावे. काय सुंदर व्याख्या पाहा. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म, ज्ञानमार्गानं आपण कुठे होते ओळखावं. कर्ममार्ग स्नान, संध्या, वैश्वदेव, अन्य काही अन्निक असेल, काही वैदिक मंत्रोच्चारण असेल, पठण असेल, अन्य काही उपासना, सेवा, स्तोत्रादी पठण असेल, कर्ममार्ग. उपासना मार्ग आपल्या गुरुपदिष्ट दिलेला मार्ग, उपासना मार्ग. सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सकळ जाणावे. या सगळ्याचं सतत चिंतन करावं, या सगळ्याचा सतत अभ्यास त्या विरक्तानं करावा. आणि मग काय करावं? ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्थ कारणे झिजे, संतापाई विश्वास उपजे, या नाव मुमुक्षू. विरक्त झाल्यानंतर संतांच्या चरणारविंदी अनन्य असा भाव जागृत झाला की मग तळमळ चित्तामध्ये निर्माण होते. त्यामुळे त्या तळमळीनंतर तो साधक, उपासक, भक्त या श्रेणीमध्ये जातो. मुमुक्षाची अवस्था तीव्र, तीव्रतर आणि तीव्रतम. आता तीव्र जेव्हा नुसती होते तेव्हा त्याला असं वाटतं की मी बद्ध आहे, मी मोकळा झालो पाहिजे, हे तीव्र अवस्था. तीव्रतर अवस्थेत गेल्यानंतर तो 50-50 म्हणजे थोडा प्रपंचात पण लिप्त असतो, स्वार्थी असतो, ढोंगी असतो, अन्य बाकीच्या गोष्टी करीत असतो आणि एकीकडे परमार्थ पण जीवन जगत असतो, जरा तळ्यात मळ्यात असतो, पूर्ण विरक्त नसतो. पण जेव्हा तीव्रतर अवस्था प्राप्त होते, म्हणजे मुमुक्षू लक्षणातली तीव्र, तीव्रतर, तीव्रतम, जशा त्या गुड, बेटर, बेस्ट, एकदम शेवटची डिग्री, तिसरी डिग्री, उच्च श्रेणी, जेव्हा उच्च श्रेणीचं त्याला मुमुक्षुत्व प्राप्त होतं, तेव्हा काल तुकाराम महाराजांचं प्रमाण आपण चिंतन असताना पाहिलं की कन्या सासुर असे जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. तेव्हा त्याला प्रापंचिक जीवनामध्ये काही मिळवावं असं वाटत नसतं. मी देवाची उपासना करतोय
हे मी देवाने मला न मी मागता देऊ केलेल्या अनेक गोष्टी, मला हे दोन डोळे उत्तम दिले. आपण एक चर्चा या निमित्ताने करूया. जे पेशंट काही कारणांनी व्हेंटिलेटरवरती जातात, जेव्हा त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो, आता ही आपत्प्रसंग आहे म्हणून, पण एरवी आपण विचार करूया, एखाद्याला जेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं तेव्हा त्या सिलेंडरची किंमत आपल्याला कळते, आणि डॉक्टरांचं जेव्हा शेवटचं बिल येतं तेव्हा आपल्याला कळतं, त्या अतिदक्षता विभागात ICU त्या ह्याच्यात ठेवल्यानंतर आणि सिलेंडर ते लावल्यानंतर, कृत्रिम श्वासोच्छ्वास दिल्यानंतर 40,000, 50,000, लाख रुपये, 1.5 लाख अशी जेव्हा बिलं आपण पाहतो, तेव्हा आपल्याला भगवंतानी सृष्टीतत्वात ही जी प्राणशक्ती आपल्याला दिली आहे, आपण नकळतपणे त्याच्यावरती आपला अंकुश नाही, आपण श्वास घेतो, श्वास घेतल्यानंतर श्वास सोडतो, ही कळत नकळतपणे चालू असलेली दैवी निसर्गाने दिलेली देण आहे आपल्याला, की आपली श्वासोच्छ्वासन चालू आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला सहज देवानी हे श्वासोच्छ्वास दिले, त्याचे काही चार्ज नाही लावले आपल्याला. दोन डोळे काढल्यानंतर दोन डोळे बसवताना, किडनी फेल झाल्यानंतर ती किडनी बसवताना एका किडनीची किंमत आपल्याला कळते, कानाची किंमत आपल्याला कळते, हार्टची किंमत आपल्याला कळते. मग उपासना करत असताना आणखीन काय मागायचं आहे हो देवांना, दत्तगुरूंना, रामांना, कृष्णांना, आपल्या उपासदेवतेला, स्वामी समर्थांना, शिर्डी साईनाथांना, दत्तप्रभूंना, निराळं काय मागायचं आहे? उलट, काहीही न मागता निरपेक्ष प्रेम ठेवून भगवंतानी कृपावंत होऊन आपल्याला हा मनुष्य जन्म दिला, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 10 मिनिटं करत असलेली कृती म्हणजे उपासना आहे. 10 मिनिटं का होईना आपण काढून केलेली कृती म्हणजे साधना आहे. 10 मिनिटं काढून का होईना आपण त्या देवासाठी थोडासा वेळ काढून केलेली कृती म्हणजे भक्ती आहे. म्हणून भक्ती, उपासना, साधना हे शब्द जरी वेगवेगळे असले तरी त्यातला मतितार्थ कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती म्हणजे उपासना, कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती म्हणजे भक्ती. भगवंताने आपल्याला अपार गोष्टी दिल्या, त्या कृतज्ञ होऊन व्यक्त करण्यासाठी केलेली कृती म्हणजे साधना. आता कृतज्ञता ही निरपेक्ष भावनेने करता करता, देवा तू मला आत्तापर्यंत खूप दिलंयस, आणखीन काय मी मागू? एकांचा प्रश्न आला होता की नाव मुद्दाहून सांगत नाही किंवा नाव सांगायची काही आवश्यकता नाही, एकांचा असाच प्रश्न आला होता की अपेक्षित सेवा करतोय परंतु ते अपेक्षित फळ मिळत नाहीये, मग त्यांचं लक्ष माझ्यावरती आहे की नाही, श्रीपाद श्रीवल्लभांचं किंवा दत्तगुरूंचं, अशी शंका मनात येते आणि मन कावरंबावरं होतं किंवा मनात साशंकता निर्माण होते, असा एक प्रश्न आलाय. एक निश्चितपणानं सांगतो, अधिकार माझा त्या दृष्टीनं नाही, कुठल्या अधिकारवाणीनं म्हणून सांगत नाही, परंतु चिंतनात नाही एवढं नक्की सांगतो, जे काही संतांच्या वाक्याचं प्रमाण आहे ते आधार घेऊन सांगतो. इथे भागवताचा एक श्लोकाचा आजचा निरूपणाचा विषय घेताना भागवताच्या शब्दांचा आधार घेतो. एके ठिकाणी असा श्लोक आला आहे की चक्रे येन निजेच्छया वपुरिदम शुक्रस्रजो रैक्यतः प्राणांस्तत्र निवेश्य येन जठरे रक्षा कृता वन्निता दत्तन येन च जन्म कर्म लपनम सोद्यापि भार क्षमः कोस्मान पालयति इति चिंतन परैर्मूढैर्यथा भूयते. भगवंतानी कृपावंत होऊन आपल्याला चक्रे येन निजेच्छया वपुः इदम, आपल्याला हे सुंदर असं शरीर दिलं. त्याचा भावार्थ फक्त सांगतोय, अगदी सगळा अगदी पूर्ण रंगवून तो श्लोक किंवा त्याच्यातला अगदी ज्याला म्हणतात शब्दन शब्द नाही पाहत होत आपण, पण चक्रे येन निजेच्छया वपुर इदम वपु, हे शरीर आपल्याला ज्याने कृपावंत होऊन आपल्याला देऊ केलं, आणि आपण आईच्या पोटामध्ये उदरामध्ये आपला आपण वाढू लागलो, 3-4 महिन्यानंतर आपली तिथं आपण मातोश्रीच्या उदरात गेल्याच्या नंतर मग आपल्याला हळूहळू अवयव कसे बनायला लागतात, हात पाय डोकं पोट मांडी पोटरी हे सगळं कसं बनतं याच्यावरती एक स्वतंत्र वर्णन केलेलं आहे आपल्या सगळ्या धर्मग्रंथात, याचं सविस्तर वर्णन केलं आहे. दत्त महात्म्यात पण फार सुंदर वर्णन केलं आहे, सगळ्या ग्रंथात केलं आहे, भागवतात केलं आहे, सगळ्या ग्रंथात केलं आहे. इथे असं वर्णन केलं की माझं कसं होईल, मी करतोय त्या सेवात देवापर्यंत पोचतोय की नाही, देव माझे कसे काय काळजी घेईल, तो माझ्याकडे पाहतोय की नाही, असं म्हणणं या बाबतीत काय म्हटलं गेलं आहे हे आपण ऐकून ठेवा. म्हणून हा श्लोक प्रमाणाचा आत्ता घेतला आहे आलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून. चक्रे येन निजेच्छया वपुरिदम शुक्रस्रजो रैक्यतः, निराळं सांगायला पाहिजे असं नाही, संयोग झाला आणि दैव योगाने माता पितांचं सहवासातून आपला
जन्म झाला, शुक्र सरजो रैक्य, इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, शुक्र सरजो रैक्यतः मग एकेका अवयवांची निर्मिती मातोश्रीच्या उदरात व्हायला लागली, आणि मग ती झाल्याच्या नंतर एके दिवशी योग्य अशी वेळ पाहून प्राणांस्तत्र निवेश येन जठरे रक्षा कृता वन्यता, आईच्या उदरात गर्भ वाढत असताना त्याच्या तिच्या पोटात असलेल्या त्या बालकाच्या हृदयाच्या ठिकाणी प्राण नावाची शक्ती त्या परमकृपाळू अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी, त्या श्रीपाद श्रीवल्लभांनी, त्या नृसिंह सरस्वतींनी, त्या प्रभू श्री रामचंद्रांनी, त्या भगवंतांनी प्राणरूपी शक्ती आतमध्ये संक्रमित केली, आतमध्ये आतमध्ये कार्यान्वित केली. प्राणांस्तत्र निवेश, आणि जशी प्राणरूपी शक्ती त्या ठिकाणी आली, तसं एखादं नुसतं यंत्र असतो, एखादं यंत्र असतं, टी व्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे, यंत्र म्हणून होतं, पण जोपर्यंत त्याला करंट मिळत नाही, सप्लाय मिळत नाही, चैतन्य मिळत नाही, तोपर्यंत जसं ते कार्यान्वित होत नाही, तसं शरीर बनत गेलं होतं आईच्या पोटात असताना, पण त्याच्यात चैतन्य नावाचा विषय आलेला नव्हता. पंचभूतानी देह तर बनत गेला, पण चैतन्य नावाचा विषय आलेला नव्हता. आणि ते चैतन्य जसं भगवंत आत ओततो, आत टाकतो, प्राण नावाची शक्ती आत जेव्हा प्रस्फुटित करतो, मग काय झालं, मग ते हातपाय हलवायला लागला तो जीव आतमध्ये, आणि मग त्या आईला ती संवेदना व्हायला लागली. त्या पोराला जे खावंसं वाटतं ते आईला खावंसं वाटतं, त्याला डोहाळे लागणं असं म्हणतात. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, वर्णन करून ठेवली संतांनीही. आतमध्ये जे खावं प्यावंसं वाटतं ते तिला वाटत असतं, ते आतल्या पोटातल्या जीवाला वाटत असतं. म्हणून आई जे जे उपभोग घेते ते ते त्या त्या पोरावरती आपोआप संस्कार घडत असतात. आत्ता मला सांगायचा मुद्दा इतकाच की त्या देहाची धारणा होते, आतमध्ये प्राणशक्ती होते. प्राणांस्तत्र निवेश येन जठरे रक्षा कृता वन्हिता, आतमध्ये आईच्या पोटाच्या ठिकाणी जठराग्नी आहे, आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी जठराग्नी आहे. म्हणजे आईच्या पोटात आपण वाढत असताना तिथे पण अग्नी आहे, जठराग्नी आहे. त्या जठराग्नीपासून आपलं रक्षण कोणी केलं? कृतज्ञता व्यक्त करायची तर किती गोष्टींची करायला लागेल. आधी एकतर शरीर आपल्याला मानवी शरीर देऊ केलं, शुक्र सरजो रैक्यतः प्राणांस्तत्र निवेश येन जठरे रक्षा कृता वन्हिता, आईच्या उदरात असलेल्या जठराग्नीपासून आपलं रक्षण, रक्षा कृता वन्हिता. त्याच्यानंतर काय केलं? प्राणांस्तत्र निवेश येन जठरे रक्षा कृता वन्हिता, दत्तन येन च जन्म कर्म लपनम सोद्यापि भारक्षमः. नालच्छेदन झाल्यानंतर आपण बाहेर आलो. काल आज हा विषय एवढ्यासाठी घेतला कारण काल आपल्याला टेंबेस्वामी क्षमा याचना करताना म्हणतात की मया मातृगर्भस्थिती प्राप्त कष्टात गृहीतं कदा चिन्न ते नाम दत्त, क्षमस्वापराधम 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 प्रभो क्लिन्न चित्त. हा श्लोक काल उघान आला होता म्हणून आज हा श्लोक पुढे घेतलाय. काय सुंदर वर्णन आहे पहा. मया मातृगर्भस्थिती प्राप्त कष्टात, इतके कष्ट भोगत होतो, तिथे मल होतं, मूत्र होतं, शिजलेलं अन्न होतं, घाणेरडी वार होती, अन्य सगळ्या दुर्गंधी होती, हे सगळं तिथे होतं, पण तिथे असून सुद्धा मला तू सुरक्षित ठेवलंस भगवंता. देवानी सुरक्षित ठेवलं आतल्या वन्हीपासून, उदरात, उदरातला जो अग्नी आहे जठराग्नी, त्यापासून सुरक्षित ठेवलं. आणि जसे आपण कुठून कुठून कुठला कुठला प्रवास करत करत आलो, उंट झालो, शेळी झालो, डुक्कर झालो, कुत्रा झालो, गाय झालो, पशु झालो, पक्षी झालो, कीटक झालो, कृमी झालो, ज्या ज्या जीवनातला आपला हिसाब किताब, आपलं कर्म, जे काही कर्माचं गाठोडं आहे ते सगळं गाठोडं आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर नालच्छेदन जेव्हा झालं तेव्हा आपलं कर्म आपल्या डोक्यावरती ठेवलं आणि सांगितलं आता हे तुझंच आहे, तुला घेऊन जगायचं आहे. जे जे कर्म मागील जन्मात केलं आहेस त्या त्या पद्धतीचे सुखदुःखादी भोग तुला तुझे तुझे उपभोगायचे आहेत. त्याचा दोष कुठल्याही दैवावरती नाही, देवावरती तर मुळीच नाही. प्रारब्धाचा पण तो म्हणजे तो भाग देवाच्या दृष्टीने काहीच नाही. तुझंच प्रारब्ध, तुझंच प्राक लब्ध, तुझं जे पूर्वीचं कर्म आहे तेच तुला इथून पुढे उपभोगायचं आहे. पण इथे तुला काय करायचं आहे जन्माला आल्यानंतर? तुला परत उलटं फिरायचं आहे, प्रवाहाच्या उलटं यायचं आहे आणि माझ्यापर्यंत परत पोचतं व्हायचं आहे. मग आईच्या पोटातनं सुटण्यासाठी म्हणून टाहो फोडत होता आणि पोटात म्हणत होता सोहम सहा अहम सहा अहम. मी परमेश्वर स्वरूप आहे, मी भगवंत स्वरूप आहे, मी स्वतः सच्चित आनंद स्वरूप आहे असं पोटात म्हणत होता. आणि जन्माला आल्यानंतर नालच छेदन झाल्यानंतर ते पोरगं असं भिरभिरत्या नजरेनं इकडे इकडे पाहतं ना,
याचं कारण असं की ते रडतं आणि ते जोरात किंकाळी देतं, आरडतं, ओरडतं, इकडे इकडे असं भिरभिरत्या नजरेनं पाहतं. का? तर तो त्याची जी लिंक असते, त्याची जे सूत्र असतं, ते सूत्र तोडलं गेलेलं असतं. परमेश्वराशी जोडलेलं जे सूत्र असतं ते तुटतं आणि जीवात्मा म्हणून तो कार्यान्वित होतो. आणि तो करताना त्याला कळत नाही की मी नेमका कुठं आलो आहे. तो जन्माला आला म्हणून बाकीचे सगळे पेढे वाटतात, टाळ्या वाजवतात, एकमेकांना आलिंगन देतात, शुभेच्छा देतात, वावा म्हणतात, छान छान म्हणतात, त्याचा आनंदोत्सव साजरा करतात. पण तो आतून रडत असतो की मी माझ्या आनंद स्थितीपासून वेगळा झालो. तो जो जन्माला आलेला जीव असतो तो म्हणत असतो की मी मुळातला जो होतो, कोहम कोहम कोहम, कहा अहम कहा अहम, मी कोण मी कोण, मी सोहम, पोटात असताना सोहम म्हणत होता, पण बाहेर आल्यानंतर कोहम 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 हा प्रश्न श्रोते हो अजूनही शिल्लक राहिला की मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. या मी कोण आहे याचं उत्तर जेव्हा तो त्या बद्धावस्थेतून मुमुक्ष अवस्थेत येतो आणि मुमुक्ष अवस्थेतून साधक अवस्थेत येतो, तेव्हा या प्रश्नाचा अभ्यासपत्रिकेतला प्रश्न पुन्हा तोच प्रश्न तिथे सोडलेला सुरू होतो. कहा अहम, मी कोण आहे. आणि मग त्या मी कोण आहे याचा शोध सुरू होतो. आणि मग तिथून जी केली जाते जी कृती कृतज्ञतापूर्वक, त्याचं नाव उपासना असं आहे, त्याचं नाव साधना असं आहे, त्याचं नाव भक्ती असं आहे. म्हणून देवाने आपल्याला इतकं काही दिलं आहे, इतकं दिलं आहे, इतकं दिलं आहे की त्याचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. काय याचना करायची निराळी? दत्तन ये न च कर्म जन्म कर्म लपनम सोद्यापि भारक्षमः. तो म्हणतो की सगळ्या हृदयात, सगळ्यांच्या हृदयात मीच आहे. जरी तू तुझं कर्म घेऊन फिरत असलास तरी तुझी काळजी घेणारा, तुझी पूर्णतः काळजी घेणारा मी आहे, बसलेलो आहे समर्थ. हे अभिवचन त्याने आपल्या सगळ्यांना देऊ केलं आहे. आणि असं असताना आईच्या पोटात असल्यापासून काळजी घेणारा परमात्मा, आणि त्याच्याविषयी जर आपण अशी शंका जर घेत असू की स्वामींचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही, ते कसं दुर्लक्ष करतील? अहो, पोटात आपण आईच्या असल्यापासून आपली काळजी ते घेत आहे. ते वर्णन केलं आहे, मागच्याला पद म्हणलं होतं, जननी जठरी रक्षियले मज पोसुनी पंच प्राण तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. जननी जठरी रक्षियले मज पोसुनी पंच प्राण, रामा तू माझा यजमान. बाहेर येता मातेच्या स्तनी पय केले निर्माण. कुठून आलं होते दूध? काही वेगळं काही कुठे आहे का? आईला मातृवात्सल्य निर्माण झाल्यानंतर त्या रक्ताचंच दूध बनतं आणि ते दूध आपल्याला पोषक बनतं. ही व्यवस्था कोणी केली? किती कृतज्ञता व्यक्त करू तेवढी थोडीच आहे. संत कवी म्हणाले, बाहेर येता मातेच्या स्तनी पय केले निर्माण, पय केले निर्माण तू माझा यजमान. पोटात असताना काळजी घेतली, बाहेर आल्या आल्या लगेच दुधाची व्यवस्था तू केलीस. ऐसे असता या पोटाची, ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण. ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण, रामा तू माझा यजमान. मध्व मुनीश्वर स्वामी रमापती धरी माझा अभिमान. म्हणून अनन्य व्हावं, तळमळावं, खूप कळवळून पुढं जावं. आणि महाराज जे काल म्हणाले, काल टेंबे स्वामींचं प्रमाण घेऊन आपण थांबलो होतो, की नंदन जो अनसूयेचा तो तू कैवारी आमूचा, आमूचा तू म्हणो जरी भेट कान देसी हरी. तू जर आमचा आहेस तर अजून आम्हाला दर्शन का देत नाहीस? हरी माझी अंतर्व्यथा, माझी अंतर्व्यथा आता फक्त एकच आहे की मी जीवात्मा नसून मी शिवात्मा आहे, हे माझं मला कळू दे. मीला मीचं खरं स्वरूप कळू दे. मी जो मी घेऊन जगतो आहे तो खरा मी नाही आहे. मी जे आडनाव लावतो आहे, मी जे नाव सांगतो आहे, मी जे कुळ सांगतो आहे, मी जो पंथ सांगतो आहे, मी अमका आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, उंच आहे, ठेंगणा आहे, ठुसका आहे, जाड आहे, पातळ आहे, मी रागी आहे, मी खूप कृपाळू आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला असं असतं, माझं तसं असतं, मला अशीच उशी लागते, मी सकाळी चहा घेतो, मी फक्त दुपारीच कॉफी पितो, मला अशीच चादर लागते, मला असंच अंथरूण लागतं, मी असा बोलतो, मी तसा आहे, अशी विधानं करून 24 तासातली जेवढी केवढी आपण मीला धरून वाक्य बोलतो तो मी खरा नव्हे.
माझ्या आतला जो मी आहे तो मीला मीचं खरं स्वरूप कळणं, याला मोक्षाची कामना करी तो एक मुमुक्षू असं वर्णन करून ठेवलं. मग ती तळमळ निर्माण झाली की मग ती तीव्र, तीव्रतर आणि तीव्रतम, आणि तीव्रतम अवस्थेला जेव्हा ती तळमळ पोहोचते, ती तळमळ लागते चित्तात, तेव्हा तो माणूस माणसात जगण्याच्या लायकीचा नसतो. वाक्य जरा वेगळ्या अर्थाने बोलतोय, माणसात जगण्याच्या लायकीचा नसतो याचा अर्थ असा की सर्वसामान्य जगरहाटीसारखं तो वागूच शकत नाही. तो माणूस वेगळ्याच तंद्रीत जगत असतो, त्याला वेगळीच त्याचं ध्येयधोरण वेगळं ठरलेलं असतं. आता एककडे जनात परिमी दत्ताविना एकला, हे भवतारक सद्गुरो करी कृपा सन्मार्ग द्यावा मला. तो असतो सगळ्या लोकांच्यात, पण त्याचं पोचायचं डेस्टिनेशन, त्याचं पोचायचं ठिकाण त्याने योजलेलं असतं. श्री वल्लभासी आता तुझाची ध्यास आहे, हा कोणता दुरावा माझ्या तुझ्यात आहे. तू ध्यान ध्येय ध्याता तू साध्य साधनारे, अद्वैत भावनेने घे मेळवून सारे. श्री वल्लभासी आता तुझाची ध्यास आहे, हा कोणता दुरावा माझ्या तुझ्यात आहे. प्रत्येक श्वास माझा नावे तुझ्याच आहे. ध्यानही तूच, ध्याताही तूच, ध्येयही तूच, साध्य तूच, साधना तूच, आणि साधक भूमिकेतलाही तूच. तूच सगळं आहेस, तूच साधक भूमिकेतून माझ्याकडून साधना करून घे. तूच ध्याता, तूच ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय तूच आहेस, आणि तू ध्येयाविषयीचं ध्यान तूच माझं लावून घे. भक्त भक्ती आणि ते भक्त ज्याच्यात ज्याची भक्ती करायची आहे ते दैवत, ते सगळं तूच आहेस. तूच तुझी सेवा तुझी तूच करून घे. तुझं तुझी मूर्ती, तुझं तुझी कीर्ती, तुझं तुझा सारथी सर्व काळ. तूच तूच तुझा तूच सर्वस्व आहेस, तूच मला त्या पंथावरती ने. अशी तीव्रतर धारणा एकदा मुमुक्षुत्वाची जर निर्माण झाली तर ती माणसं जगरहाटीत राहण्यासारखी नसतात. त्या बद्रिकाश्रमात आम्ही गेलो होतो किंवा दरवर्षी जातो त्यावेळेला तिथे एकानं गाणं म्हटलं होतं, त्याच्यात असं वर्णन आहे की उद्धव ज्याला गोपिकांना ते प्रेम शिकवायला जातात त्या बाबतीत असं वर्णन केलं आहे. ये तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस की नहीं है, यह हृदय के होते है सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है. ये तो प्रेम की बात है उधो. वरच पहिली कडवी म्हणत नाही, शेवटी असं वर्णन केलंय. जिसके नजरो में है शाम प्यारे, वो तो लगते है दुनिया से न्यारे. जिसके नजरो में मोहन, जिसके नजरो में है शाम प्यारे, वो तो रहते है दुनिया से न्यारे. जिसकी नजरों में मोहन समाये, काय शब्द आहेत पहा. जिसकी नजरो मे मोहन समाये, वो नजर फिर तरसती नहीं है. ये तो प्रेम की बात है उधो, आशिकी इतनी सस्ती नहीं है. यह हृदय के होते है सौदे, बंदगी म्हणजे साधना साधक, बंदगी इतनी सस्ती नहीं है. ये तो प्रेम की बात है उधो. काय सुंदर वर्णन पहा. जिसकी नजरों में मोहन समाय, वो नजर फिर तरसती नहीं है, ते जगाकडे पाहत नाही. जग कौतुक करत आहे, तिरस्कार करत आहे, पुरस्कार करत आहे, पाया पडत आहे, उपेक्षा करत आहे, निंदा करत आहे, लाभ घडवत आहे, तोट्यात नेत आहे, ते जगाकडे बघतच नाही, बहिर्मुख होतच नाही. ज्या नजरेत एकदा भगवंत भेटीची ओढ निर्माण होते ती लोक जगरहाटीच्या दृष्टीने वेडी असतात. मुद्दाहून हा शब्द वापरला कारण तुकाराम महाराज स्वतःचा अभिप्राय लिहितात, तेवढं सांगतो आणि आजच्या दिवशी थांबूया. हे वेडेपणा काय असतो, तसं वेडं होण्याची
खरंच शहाणं होऊन जगण्यात काहीच अर्थ नाही. परमार्थ करायचा असेल तर शहाणी माणसं फक्त चर्चाच करतात आणि वेडी माणसं इतिहास घडवतात. जी वेडी घडतात, जी वेडी होतात परमेश्वराच्या साठी, ती 400-400 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण त्यांचं स्मरण वारीच्या निमित्ताने करतो. 700-700 वर्ष झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणून त्यांचं स्मरण करतो. जी वेडी होतात, जी 450 वर्ष झाली तरीसुद्धा देवासाठी वेडी होतात, त्या रामदास स्वामींचं आपण स्मरण करतो, त्या तुकोबारायांचं आपण स्मरण करतो, कारण ती वेडी झाली होती देवासाठी. आणि जी फार शहाणी असतात, सो कॉल्ड, स्वतःला फार शहाणपणा आहे असं समजतात, त्यांना माहीत असतं की आपल्या मेल्यानंतर आपल्या फ्रेमवरची धूळसुद्धा कोणी साफ करणार नाही, म्हणून ते जिवंतपणे आपले पुतळे चौकाचौकात करतात. त्या पुतळ्यांवर पक्षी पशुपक्षी येऊन काय करतात ते आपण पाहतो. म्हणून त्यांचं नाव कोणी घेऊ शकत नाही, पण आजही 400 वर्षांत ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हटल्याशिवाय आपलं पान पुढे सरकत नाही. तुकाराम महाराज अभिप्राय देतात, ह्याला प्रमाण आहे म्हणून सांगतोय, माझ्या मनचं यातलं काहीही नाही. तुकोबाराय असं वर्णन करतात, तुकाराम महाराज वर्णन फार छान करतात. ते म्हणतात, वेडा झालो मी तव छंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे, छंदे मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. आहे ना प्रमाण, मी वेडा झालो. आणखीन एक प्रमाण सांगतो, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाते लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ही जी आपण भजनं ऐकतो याचा अर्थ काय, वेडी होतात ती माणसं. वो तो गली गली हरी गुन गाते चली, महलो में बड़ी बन के जोगन चली. राजवाड्यात जन्माला आली, पण एकदा कृष्ण पाहिला आणि डोकं झालं, वेडी झाली ती, वेडी झाली. जी वेडी झाली तीच इतिहास घडवतात, तीच काहीतरी पुरुषार्थ गाजवतात. जी फार आपल्या आपल्याला राखून सगळं करतात, ती आपापलं सोफेस्टिकेटेड लाईफ त्यांचं त्यांना लखला, पण जी सर्व सोडून जेव्हा तिथे पोचतात, त्याला तीव्रतर मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. ते तीव्रतर मुमुक्षु, मुमुक्षुत्व प्राप्त झाल्याच्या नंतर, ते वेड झाल्याच्या नंतर, तो साधक सतत आपल्या साध्याचाच विचार करायला लागतो. उद्या पंचपदी एकांचा प्रश्न आला आहे की पंचपदी जी टेंबे स्वामींची आहे लिहिलेली, त्या पंचपदीवरती थोडंसं विवरण करता आलं. करुणात्रिपदी आम्हाला टेंबे स्वामींची माहिती आहे, पण पंचपदीवरती ज्याच्यामध्ये चिंतू दत्तात्रेया अनसूया तनया, किंवा तुझी जीवलगा सखा माझा सगा, किंवा आता वाटेल आज किती बाहू तुझं, किंवा पाही मजकडे बापा घेईकडे, किंवा अन्य जी कृष्णातिरीच्या वसणाऱ्या, अशी जी सगळी ओळींनी पदं जी येतात, ज्याला पंचपदीचे अभंग म्हणतात टेंबे स्वामींच्या, त्या पंचपदीच्या अभंगांविषयी थोडीशी चर्चा जर करता आली तर करा असा एक प्रश्न आला आहे. तर उद्या जमलं तर आपण उद्या त्या विषयावरती नक्की चर्चा करूया की टेंबे स्वामी महाराज प्रापंचिक जीवन जगत असताना बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध या अवस्थेत त्यांचाही जीवन प्रवास कसा झालेला आहे. ही आदर्श आहेत, ही आयडॉल आहेत, ही आपल्यापुढे मोठी मोठी उदाहरणं आहेत. हे कसे घडत गेले याचा उदाहरण आपण उद्या पाहू. मग सत्संगतीची वांछाधरी म्हणजे काय, त्यांच्या आयुष्यात कोण सत्संगाला झाला, त्यांनी त्यांना कसा कसा मार्ग सांगितला, आणि तेव्हा ते आपल्या साध्यासाठी कसे तळमळत गेले, पंचपदीच्या शब्दांचा आधार घेऊन उद्याचं निरूपण फक्त उद्या पंचपदीवरती चर्चा करूया टेंबे स्वामींच्या. आज इथेच वाणीला विराम देऊया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना पुनश्च एकदा रोजची विनंती त्याप्रमाणे, आपण स्वतःला जपूया, आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊया, घरात स्वस्थपणे राहूया, मस्तपणे राहूया. जितकं काही साधनं आपापल्या आपापल्या वेळेप्रमाणे, उपलब्धतेप्रमाणे, शारीरिक मानसिक भौतिक उपलब्धतेप्रमाणे असेल, त्या त्याप्रमाणे करत राहूया. आपली उपासना झाल्यानंतर एक मात्र नक्की करूया की जे जे तडफडत आहेत आत्ता, या तळमळत आहेत, या रोगाने जे बाधित आहेत, त्यांचे हाल डोळ्यांनी पाहावत नाहीत असे ते व्हिज्युअल्स आहेत. छातीत अडकल्यानंतर ते जे श्वास लागतो आहे त्यांचा, तो
ते व्हिडिओज आपल्याला व्हॉट्सॲपवर फेसबुकवर पाहायला मिळतात, ते पाहूसुद्धा आपण शकणार नाही इतके ते भयानक आहेत, ते आपल्यापर्यंत नाही ही केवढी मोठी देवाची कृपा आहे. ते जर होऊ नये त्या स्थितीला आपण जाऊन यास वाटत असेल तर घरात राहणं हे हिताचं आहे, आपलं श्रेयाचा मार्ग आहे. म्हणून जे जे कोणी त्या अवस्थेत आत्ता तिथे अडकलेत त्यांना आराम पडू द्या. महाराष्ट्राचा मृत्यूदर खूप मोठा आहे, तो लवकरात लवकर दत्तकृपेने, रामाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने कमी होऊ द्या, अशी आपापली उपासना झाल्यानंतर आपापल्या इष्टदेवतेला प्रार्थना करत जाऊया. दुसरी प्रार्थना अशी करूया की जे जे कोणी आरोग्य सेवा देत आहेत, त्या नर्स असतील, डॉक्टर्स असतील, ते परिचारक असतील, तिथे असलेल्या ज्या बाकीचे कर्मचारी असतील, सेवा कामगार, सेवा स्वच्छता करणारे कामगार असतील, त्या सगळ्यांना आपल्यासाठी ते राबत आहेत, त्यांना उत्तम असं बळ मिळू द्या, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, अशी प्रार्थना उपासना झाल्यानंतर नेहमी करत जाऊ. आणि तिसरी एक प्रार्थना नक्की करूया, मागे बोललो होतो याविषयी की जे जे यामुळे उपासम बिहाइंड द स्टोरी, म्हणजे या सगळ्या पडद्यामागे किती स्टोरीज असतील ह्या आपण चर्चासुद्धा करू शकत नाही, तर जे जे जीव तळमळत आहेत, तडफडत आहेत अन्न पाण्याशिवाय, जसं आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की जे गरीब आपल्या आजूबाजूला दिसतील त्यांना आपण मदत केली पाहिजे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या अवतीभोवती, जर ज्यांना अगदीच शक्य नाही घरातनं बाहेर पडणं ठीक आहे, पण ज्यांना शक्य आहे त्या 2-4-5 जणांनी एकत्र येऊन व्यवस्थेला, प्रशासनाला सांगू शकतो की एवढे एवढी मदत आम्ही 50-100 जणं गरजू दिसत आहेत किंवा 40-50 जणं दिसत आहेत, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था आम्ही नक्की करतो. जर शक्य असेल तर त्यांच्या उदरामध्ये 2 घास अन्नाचे पडतील किंवा ते पडोत अन्नपूर्णा मातेच्या कृपेने, अशी प्रार्थना आपली उपासना झाल्यानंतर जरी आपण करता आली तरी त्या आपल्या शुभ प्रेरणा, शुभ भावना ह्या नक्की दत्तकृपेने त्यांच्यापर्यंत पोचतील. आणि जे जे आपण नाही करू शकलो पण जे करू शकतायत त्यांना ती ती प्रेरणा मिळून तरी त्यांच्या मुखापर्यंत अन्न पोचेल, असा एक विश्वास आपण सगळेजणं धरून या 3 प्रार्थना आपल्या नित्याच्या उपासनेनंतर नक्की करूया. आणि जे कोणी तडफडत आहेत, ज्यांना कोणाला हा रोग झाला आहे ते बरे होऊ देत म्हणून चांगली शुभकामना करूया. जे जे यामध्ये झटतायत, दिवसरात्र अहोरात्र झटतायत, त्यांना चांगली आयु आणि आरोग्य मिळू दे म्हणून प्रार्थना करूया. आणि जे दीन दुबळे आहेत, ज्यांच्या मुखापर्यंत अन्न पोचलं नाही, त्यांना चांगलं अन्न मिळू द्या 2 वेळचं, अगदी पोटापुरतं तरी त्यांना अन्न मिळू द्या, अशी प्रार्थना आपल्या उपासनेनंतर करूया. काही काही जणांनी विचारलं काय काय करता येणं शक्य आहे, मी कुठे अधिकारवाणीने सांगत नाही पण आपण हे करू शकता. जर कोणाला दत्त संप्रदायात आवडीचं असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 1 माळ 3 माळा किमान 1-10 मिनटं तरी, असं माळ न ठरवता 10 मिनटं होईल तेवढा जप करून हे ह्या 3 प्रार्थना इष्टदेवतेच्या चरणी करू शकतो. कोणी श्रीराम जयराम जयराम 10-15 मिनटं माळ जप करून करू शकतो. कोणी नुसतं रामकृष्ण हरी असा मंत्र म्हणून सुद्धा 1-10-15 मिनटं जप करून या 3 पद्धतीच्या प्रार्थना मनानी प्रार्थना आपल्या इष्टदेवताला करू शकतो. किंवा आपल्या पुराणापासून सांगत आलेला मंत्र आहे की हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या मंत्राची जरी माळ केली तरीसुद्धा ती उपासना सर्वत्रिक कल्याणासाठी करून सर्वेत्र सुखिन संतु संतु सर्वे निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापण्यात ही प्रार्थना करून करू शकतो. या पद्धतीने आपण घरात राहून शुभ कामना शुभ प्रेरणा तरी या झट इतकंच आजच्या दिवशी पुरे. उद्या आपण टेंबेस्वामी महाराजांच्या पंचपदीवरती चिंतन पाहूया की महाराजांनी किती तळमळीने दत्त महाराजांच्यासाठी ते किती वेडे झालेत, त्या प्रेमावेगाने ते काय काय स्थितीला जाऊन दत्त महाराजांशी संवाद साधतात. उद्या फारच सुंदर त्या अभंगातले शब्द आहेत, आपण मुद्दाहून पुन्हा 9:30 जमूया. बरोबर थोडा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल इंटरनेटचा तर थोडं पुढं मागे, पण उद्याच्या दिवशी टेंबेस्वामींच्या पंचपदीवरती चर्चा नक्की करू. आज इथेच थांबूया. 1 घोरात कष्टोद्धरण स्तोत्राचा पाठ आणि इथे थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहरता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावात् सक्तिं च अखिलानन्दमूर्ते
घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते श्लोकपंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठेन्यतो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 उद्या 9:30 वाजता भेटूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.